बुलेटिनची सुरुवात करणार आहोत नाशिक मधल्या एका ब्रेकिंग बातमीनं। पत्नीनं प्रियकर आणि त्याच्या साथीदाराच्या मदतीनं पतीची हत्या केली आहे। नाशिक जिल्ह्यातल्या निफाड मधली ही धक्कादायक घटना। 1 लाखांची सुपारी देऊन प्रियकर आणि त्याच्या साथीदारांच्या मदतीनं घरातच खून केलेला आहे। अनैतिक संबंधात आडकाठी आणणाऱ्या पतीची पत्नीकडून सुपारी देऊन हत्या करण्यात आली आहे। घटनेमुळे निफाडमध्ये खळबळ उडाली आहे। हत्येनंतर पतीचा मृतदेह पेठ तालुक्यातल्या कोटंबी घाटामध्ये फेकल्याचं निष्पन्न झालंय। पतीच्या हत्येप्रकरणी पत्नीसह 7 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। ह्या पत्नीचे आणि जो आरोपी आहे त्याचे संबंध होते असे निष्पन्न होत आहे। आणि याच्यापूर्वी पण 7-8 दिवसापूर्वी त्यांनी त्याच्या पत्नीने ह्या कॉन्ट्रॅक्ट क्लिअरन्सच्या मार्फत पतीला मारण्याचा प्रयत्न केल्याचा माहिती पुढे येत आहे। यामध्ये हा टोटल कॉन्ट्रॅक्ट किलिंगचा प्रकार जे आहे ते आपल्याला बॉडी आयडेंटिफाय झाल्यानंतर इतर जे आपले साक्षीदार पुरावे होते त्या आधारावर पोलिसांना माहिती पुढे आलेली आहे। आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी अभिजित सोनावणे आपल्या सोबत आहेत। अभिजित, खरंच एक धक्कादायक बातमी म्हणावी लागेल। संदीप, नक्कीच, खरं तर या घटनेमुळे नाशिक जिल्ह्यामध्ये खळबळ उडालेली आहे। कारण अशा पद्धतीने पत्नीने सुपारी देऊन पतीची हत्या केल्याचा प्रकार उघड झालेला आहे। खरं तर मागच्या आठवड्यामध्ये पेठ तालुक्यातल्या कौटुंबी या घाटामध्ये एका व्यक्तीचा मृतदेह पोलिसांना आढळलेला होता आणि या प्रकरणाचा शोध घेत असताना पोलीस निफाडमध्ये पोहोचले आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणाचा उलगडा झालेला आहे। 1 लाखांची सुपारी देऊन या पत्नीने आपल्या पतीचा खून घडवून आणलेला आहे आणि घरातच या पतीची हत्या करण्यात आलेली होती आणि त्यानंतर मग आरोपींनी गाडीमधून तो मृतदेह तब्बल 150 किलोमीटर लांब कोटंबी घाटामध्ये नेऊन फेकून दिलेला होता। मात्र आता या सगळ्या प्रकारामुळे खरं तर खळबळ उडालेली आहे आणि आता पोलिसांनी या प्रकरणी पत्नीसह 7 जणांना अटक केलेली आहे। यामध्ये सुपारी घेणारे जे सुपारी किलर आहे त्यांना देखील पोलिसांनी अटक केलेली आहे। त्याचबरोबर मृतदेह घेऊन जाण्यासाठी ज्या गाड्या वापरण्यात आलेल्या होत्या आणि 1 लाखांची जी रक्कम सुपारी म्हणून देण्यात आलेली होती ती देखील पोलिसांनी हस्तगत केलेली आहे। मात्र एकंदरीतच हा सगळा प्रकार अतिशय धक्कादायकच म्हणावा लागेल। संदीप, अगदी धन्यवाद अभिजित, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल।